इयत्ता 8वी, विषय गणित, धडा 9वा, सूट व कमिशन. प्रस्तावना. मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण शेकडेवारी कशी काढतात ते शिकलो. शेकडेवारीलाच आपण टक्के, शतमान अशा विविध नावाने ओळखतो. शेकडा दर्शविण्यासाठी हे चिन्ह वापरतात आणि याचे वाचन टक्के असे करतात. शेकडेवारी हे एक गुणोत्तरच आहे. ज्याचा छेद 100 आहे ते गुणोत्तर म्हणजे शेकडेवारी होय. उदाहरण 1, 25/100 म्हणजेच 25%. 2, 75/100 म्हणजेच 75%. मुलांनो, याच पद्धतीचा वापर करून आता आपण उजळणी म्हणून काही उदाहरणे पाहूया. 12/100 बरोबर शेकडा 12 किंवा 12% असे म्हणतात. शेकडा 47 बरोबर 47/100. 86% बरोबर 86/100. 300% बरोबर 300×4/100 बरोबर 12. 1715% बरोबर 1715/100 बरोबर 255. अशा प्रकारे आपण शेकडेवारी काढू शकतो. सूट. आज आपण सूट याविषयी माहिती घेणार आहोत. आजकाल आपण विविध वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारची सूट मिळत आहे असे ऐकत असतो किंवा पाहत असतो. वस्तूंचा खप जास्तीत जास्त व्हावा म्हणून वस्तूंवर सूट देणे हा दुकानदाराचा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. विक्रीसाठी असलेल्या एखाद्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते. दुकानदार काही कारणाने ती वस्तू छापील किमतीपेक्षा कमी किमतीला विकतो, त्या किमतीला सूट म्हणतात. उदाहरणार्थ, समजा एका शर्टची छापील किंमत 500 रुपये आहे. दुकानदार आपल्याला तो शर्ट 400 रुपयांनी विकत असेल तर दुकानदाराने आपल्याला 100 रुपयांची सूट दिली असे आपण म्हणू शकतो. मुलांनो, आणखी एक उदाहरण या तक्त्याद्वारे समजून घेऊया. श्री सुरेश यांनी जून आणि जुलै महिन्यात केलेल्या साड्यांची विक्री व नफा यांची दिलेली सारणी पहा. या सारणीवरून आपल्या असे लक्षात येते की जुलैमध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साडीच्या किमतीवर सूट दिली आहे, त्यामुळे त्यांचा एका साडीवरील नफा जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात कमी झाला. तरीही जुलैमध्ये जास्त साड्यांची विक्री झाल्यामुळे एकूण नफा वाढला आहे, म्हणून सूट काढण्यासाठी दिलेल्या सूत्राचा वापर करू शकतो. छापील किंमत वजा विक्री किंमत बरोबर सूट. आणि जर विक्री किंमत काढायची असेल तर छापील किमतीमधून सूट वजा केली तर विक्री किंमत मिळते, म्हणजेच छापील किंमत वजा सूट बरोबर विक्री किंमत. सूटचा दर सामान्यपणे शतमानात म्हणजेच शेकडेवारीत देण्यात येतो. शेकडा 20 सूट याचा अर्थ छापील किमतीच्या 20% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे, म्हणजेच वस्तूची छापील किंमत 100 रुपये असल्यास तिच्यावर 20 रुपये सूट दिल्यावर तिची विक्री किंमत 100 - 20 बरोबर 80 रुपये होईल. अशा व्यवहारात सूट 1% असेल तर 1/100. 1/100 बरोबर वस्तूच्या किमतीवरील सूट छेद छापील किंमत असा संबंध असतो. म्हणून वस्तूच्या किमतीवरील सूट बरोबर छापील किंमत गुणिले 1/100.